नमस्कार, मी मेघना, मेघनाच रिअल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तर शाबनांचं थाळीपीठ बनवणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, माझ्याकडे शाबू आहेत। तर हे मी 4 ते 5 तास झालं भिजून ठेवलेले होते। तर तुम्ही रात्रभर भिजवलं तरी चालेल किंवा 1 ते 2 तास भिजवलं तरी चालेल, पण मला एक तर भिजवून आहे। 4 ते 5 तास झालेले होते। तर आता मी एका ताटमध्ये काढून घेणार आहे। तर हे मोठ्या ताटमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी इथं हिरवी मिरची आहे बारीक असं कापून घेतलेलं आहे, तर तेच मी इथं घालून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट थोडं घालून घ्यायचं आहे 1-2 चमचे। आणि त्याच्यानंतर सईपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। तर मी इथं एक छोटा आहे बटाटा होता, तर तेच मी इथं घालून घेणार आहे। त्याला मी इथं उकडवून घेतलेलं आहे। तर इथं शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे घालून मी इथं हे मिक्स करून घेणार आहे। तर बटाटे आहे मी इथं पहिलं बारीक करून घेत आहे। तर हे आता हाताने आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अजून कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ शकता। पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे। शेंगदाण्याचं कूट किंवा बटाटा तुम्ही एक मोठा असं घेऊन करू शकता, एक उकडून घेऊ शकता। तर मी तर शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा आहे थोडंसंच वापरलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं मी असं त्याचं गोल गोळा करून घेतलेलं आहे। तर मी इथं तव्यात आहे तेल टाकून घेतलेलं आहे आणि गरम करायला गॅस आहे बारीकच ठेवलेला आहे। तर नंतर मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे। तर आपण गॅस आहे नंतर चालू करून घ्यायचं आहे। तुम्ही आधीही गॅस चालू केलं तरी चालेल, गॅस बारीक ठेवायचा। आणि त्याच्यानंतर असं पसरवून घ्यायचं आहे, एक हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे याला गोल, खूप असं दाब द्यायचा नाही आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी असं सावकाश हलक्या हाताने आहे याला गोल गोल असं पसरवून घेतलेलं आहे। तर आता मी इथं गॅस चालू करून घेणार आहे आणि याच्यावर ताट झाकून ठेवायचं आहे। तर इथं 1-3 ते 4 मिनटं मी असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उकडून बघायचं आहे। तर तुम्ही तो बघू शकता झालेलं आहे, म्हणजे वाफ असं येत आहे वरचं। आता आपण ह्याला वरच्या भागाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हलकं असं सगळीकडं असं मी इथं चाकूनी आहे सगळीकडं असं आत घालत आहे जेणेकरून सगळा भाग आहे असं वर येईल, म्हणजे आपल्याला पलटायला सोपं जाईल। तर इथं हलक्या हाताने आहे नीट असं पलटवून घ्यायचं आहे, नाहीतर आपला शाबूदाण्याचं थालीपीठ आहे ते तुटू शकतो, तिथंच असं मोडू शकतो। तर मी पलटवून आणखी 1-3 ते 4 मिनटं असंच ठेवून देणार आहे। तर इथं जास्त वेळ ठेवायचं नाही आणि गॅस आहे बारीकच ठेवायचा आहे आणि थोडं मध्यम करायचं आहे। आणि लगेच आहे याला सारखं असं पलटवून घ्यायचं आहे 3-4 मिनटानंतर, नाहीतर खालचा भाग आहे असं करपून जाईल। तर माझा देखील थोडंसं हे झालेलं आहे। तर तुम्ही 1-2 ते 3 मिनटानंतरच बघू शकता। तर इथं एक झालेलं आहे। तर आपलं शाबुदाण्याचं थाळीपीठ आहे तयार झालेलं आहे, खूप असं छान असं क्रिस्पी झालेलं आहे, कुरकुरीत देखील झालेलं आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।